खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केलाय. आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट केलंय, महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, लढणार आणि जिंकणारच, आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, सत्यमेव जयते. आदित्य ठाकरेंनी हे ट्विट केलंय, ते लढणार आणि जिंकणारच असं आदित्य ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे